उद्या एकादशी आहे इथे आश्रमात, आणि या दिवशी उपास करणं फायदेशीर मानलं जातं. जर तुम्ही शरीराच्या नैसर्गिक चक्रांकडे लक्ष दिलं, ह्या नैसर्गिक चक्रांनुसार एका मंडलातून एकदा, एक मंडल म्हणजे 40 ते 48 दिवस, ह्या 48 दिवसांमध्ये 3 दिवस असे येतील जेव्हा तुमच्या शरीराला अन्नाची गरज भासणार नाही. जर तेवढी जागरूकता नसेल की तो कोणता दिवस आहे, तर यासाठी भारतामध्ये त्यांनी हे निश्चित केलं आहे, ज्याला म्हणतात एकादशी. ह्याचा अर्थ पौर्णिमेच्या 4 दिवस आधी, अमावस्येच्या 4 दिवस आधी लोक काही खात नाहीत. ते सकाळी उठतात, नाश्ता नाही, जेवण नाही, फक्त सूर्यास्तानंतर ते एकदा जेवण घेतात. हे फक्त यंत्रणेला, स्वतःला ॲडजस्ट करू देण्याबद्दल आहे. जर तुम्ही एवढी सुट्टी दिलीत तर हे तुमच्या आरोग्यासाठी आणि शरीरासाठी खूप खूप चांगलं आहे, कारण शरीराला तेवढा वेळ लागतो स्वतःला ॲडजस्ट करायला. रोज अन्न, त्याला पुष्कळ काम करावं लागतं शरीराला. त्याला थोडी सुट्टी द्या. आता याचं आध्यात्मिक महत्त्व काय? हे एक शुद्धीकरण आहे. जर तुमची यंत्रणा ऊर्जावान नसेल तर तुम्हाला काहीही आध्यात्मिक करावं असं वाटणार नाही, तुम्हाला आळस येतो आहे. ध्यान करणाऱ्या माणसासाठी सर्वात मोठा शत्रू म्हणजे झोप. इथे नुसतं बसणं, डोळे बंद ठेवून पूर्णपणे सतर्क, याला वेगळंच काहीतरी लागतं. बहुतेक लोकांसाठी जर त्यांनी डोळे बंद केले तर झोप, तर इथे नुसतं बसणं आणि सतर्क असणं, डोळे बंद ठेवून, याला ठराविक पातळीची ऊर्जा लागते शरीरामध्ये. तर हे निर्माण करण्यासाठी आपण लक्ष देतो कसं खायचं, काय करायचं, किती खायचं, या सगळ्या गोष्टी. हे काही आध्यात्मिक नाही आहे, पण याने योग्य प्रकारचं शरीर घडून येतं. तर त्या संदर्भाने उपवास अधूनमधून करणं, शरीराला बरं होण्यासाठी वेळ देणं, त्याची ऊर्जा परत मिळवण्यासाठी अन्नाने नुसतंच जड न होण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. 2 जेवणामधलं आदर्श अंतर म्हणजे 8 तास नेहमीच. जर 8 तास तुमच्यासाठी शक्य नसेल तर किमान 5 तासांची सुट्टी गरजेची आहे. तुम्हाला भुकेची थोडीफार जाणीव झाली पाहिजे तुम्ही काही खाण्यापूर्वी. तुम्हाला भूक लागण्याआधीच जर तुम्ही शरीरात अन्न घातलं तर शरीरात आळस निर्माण होईल, ते ऊर्जावान राहणार नाही. तर माणसाचं शरीर ऊर्जेच्या वेगवेगळ्या पातळीत असू शकतं, अनेक वेगवेगळे आयाम. ते तुम्हाला अनुभवाच्या आणि जगण्याच्या पूर्णपणे वेगळ्या आयामात घेऊन जाऊ शकतं. तर शरीर सुस्थितीत ठेवणं ही एक अगदी मूलभूत आवश्यकता आहे. या दिवशी मला जाणवतं की खाण्याची गरज इतर दिवसांएवढी नसते, तर खाण्याचं प्रमाण कमी करणं नक्कीच शरीर शुद्ध करण्यासाठी मदत करतं, आणि यानं पचन संस्थेलाही आराम मिळतो. तर आम्ही 24 तासांसाठी उपास करतो आणि रात्री उपास सोडतो विशिष्ट प्रकारचं जेवण घेऊन, जे पचायला हलकं असतं. 1 ग्लास गंजी, पपई, चटणी आणि शिजवलेली भाजी. दररोज सकाळी योग सराव करण्याआधी आम्ही कडुलिंब आणि हळद घेतो किंचित मध घातलेल्या पाण्यासोबत. सद्गुरु सांगतात की याचे खूप औषधी फायदे आहेत आणि योग साधनेसाठी याची खूप मदत होते. जे काही तुम्ही धरतीकडून उधार घेता ते एका ठराविक पातळीचं जडत्व निर्माण करेल शरीरामध्ये. आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही याबद्दल जागरूक असणं आणि जडत्वाची पातळी कमीत कमी ठेवणं. असं काय आहे की तुमची साधना काम करते की नाही हे कायम तुम्ही किती झोपता आणि किती सतर्क आहात ह्यावरून तपासलं जातं. याचं कारण आपण जडत्व किती येते तपासतोय, तुम्ही किती जडत्व निर्माण करताय. जर तुम्ही खूप जास्त जडत्व निर्माण करत असाल तर साहजिकच तुम्ही याबद्दल काहीतरी केलं पाहिजे, तर जडत्व वाढेल. जर शरीराने ठराविक पातळीची ऊर्जा पेशींपर्यंत येऊ दिली नाही तर ती पेशींपर्यंत पोहोचण्यासाठी कडुलिंब आणि हळद ह्या 2 गोष्टी हे प्रचंड, हे म्हणजे डायलेटरसारखं आहे. डायलेटर म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? जर डोळ्याच्या डॉक्टरला तुमच्या डोळ्यात बघायचं असेल, तो डोळ्यात बघतो, फारसं काही दिसत नाही, मग तो त्यात डायलेटर टाकतो, मग तुमचा डोळा असा बनतो. आता तो तुमच्या डोळ्यात बघू शकतो, तर हा एक प्रकारचा डायलेटर आहे. ऊर्जेसाठी तो शरीराच्या पेशींचा असा विस्तार करतो की ऊर्जा आत प्रवेश करून शरीराच्या कानाकोपऱ्यात भरू शकते.
हे महत्त्वाचं आहे. अन्यथा जर तुम्ही खूप साधना केली, कडुलिंब आणि हळद काही एकमेव उपाय नाही, हे भौतिक आधार आहेत. साधना स्वतःसुद्धा ही गोष्ट करते. कडुलिंब आणि हळद एक चांगली मदत आहे, कारण ते पेशींच्या रचनेमध्ये विस्तार करतात अशा प्रकारे की ते ऊर्जा आत्मसात करू शकतात. जसे तुम्ही योगासनं करत जाल, शरीर वेगळ्याच प्रकारच्या ऊर्जेने स्पंदित होईल. तर कडुलिंब आणि हळदीचं सेवन किंचित मध टाकलेल्या पाण्यासोबत हा एक उत्तम मार्ग आहे शरीर यंत्रणा स्वच्छ करण्याचा, जेणेकरून जेव्हा तुम्ही साधना कराल, एक गोष्ट म्हणजे त्याने स्नायू लवचिक होतात, आणखी एक गोष्ट या प्रक्रियेमुळे स्नायू लवचिक झाल्याने आणि ह्या लवचिकतेमुळे तुम्ही शरीराला एका आणखी प्रभावी शक्यतेमध्ये घडवू शकता. तर अन्नाची काळजी घेणं आणि इतर थोड्या गोष्टी हे महत्त्वाचं आहे, साधने एवढंच महत्त्वाचं आहे. अन्नाबाबतची शिस्त पाळणं, शरीरात तुम्ही काय घेता हे साधना करण्याएवढंच महत्त्वाचं आहे. हेतू हा आहे की जर तुम्ही हे कडुलिंब आणि हळद सकाळी एकत्र घेऊन त्यावर कोंबट पाणी प्यालात तर ते मोठ्या प्रमाणात पोट साफ करतं. जर काही छोटे इन्फेक्शन्स असतील तुमच्या पोटात तर ते निघून जातील आणि ते शरीरातल्या कॅन्सरच्या पेशीसुद्धा मारतं. जेव्हा मी कॅन्सरच्या पेशी म्हणतो असं नाही की तुम्हाला कॅन्सर असला पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या शरीरांमध्ये कॅन्सरच्या पेशी असतात. केवळ जेव्हा ह्या कॅन्सरच्या पेशींची टक्केवारी एका प्रमाणाच्या पुढे जाते तेव्हाच तो एक आजार बनतो. अन्यथा आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशी असतात आणि त्यांची संख्या किती आहे हे अनेक प्रकारे तुमच्या आरोग्याची पातळी ठरवतं. आत्ताच आमचं सकाळचं साधनेचं सत्र संपलं आणि आता आम्ही जेवायला चाललो. आम्ही इथे सगळे जेवायला खाली मांडी घालून बसतो आणि आम्ही हाताने खातो. चमचा न वापरता जेवल्याने ते तुमच्या तोंडात घालण्यापूर्वीच अन्नासोबत एक नातं निर्माण होतं. आणखी एक गोष्ट जी आम्ही जेवताना करतो ती म्हणजे आम्ही न बोलता खातो. याने खरोखर तुम्हाला जागरूक राहायला मदत होते. आणि हे का महत्त्वाचं आहे याचं कारण म्हणजे मी जेवताना माझ्या शरीराबद्दल अधिक जागरूक होते. घरी मी जेव्हा टी व्ही बघत जेवायचे, तुम्ही चिप्सच्या बॅगमध्ये हात घालता आणि तेव्हा तुम्हाला कळतं की सगळ्या चिप्स संपल्यात. पण जेव्हा तुम्ही या प्रकारे जागरूकपणे जेवता तेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरातील संवेदना जास्त चांगल्या प्रकारे समजतात. इथे आश्रमात आम्ही दिवसातून दोनदा जेवतो. या प्रकारे जेवण घेतल्याने मला पुष्कळ फरक जाणवलाय माझ्या योग सरावांमध्ये. माझी झोपेची गरज पुष्कळ प्रमाणात कमी होतीये. सद्गुरू सांगतात की दोन जेवणांमध्ये निदान 8 तासांचं अंतर असलं पाहिजे आणि मला नक्कीच जाणवतंय की याने खूप फायदा झालाय. जर तुम्ही दोन जेवणांमध्ये अंतर ठेवलं, एका आणि दुसऱ्या जेवणामध्ये जर 6 ते 8 तासांचं अंतर असलं, त्यामध्ये बाकी काहीही न खाता, तर तुमच्यातील बहुतेक कॅन्सरच्या पेशी मरून जातील. आणि तरी जर त्यांच्यापैकी काही मजबूत असतील आणि त्या मेल्या नाही, तर म्हणूनच महिन्यातून 2 वेळा एकादशी आहे तुमच्यासाठी. आता पुष्कळ अभ्यास केले जात आहेत आणि ते हीच गोष्ट सांगतायत की तुम्ही जर फक्त उपवास केला ठराविक काळासाठी, उपवास म्हणजे काही 8 दिवस 15 दिवस उपाशी राहून स्वतःला मारणं नाही, फक्त तुम्ही आज संध्याकाळी तुमचं जेवण घ्या, पुढचं जेवण थेट उद्या संध्याकाळी. जर तुम्ही एवढं अंतर दिलं बहुतेक कॅन्सरच्या पेशी मरून जातात. त्या सगळ्या निघून जातील का? नाही. त्यांच्यापैकी काहींना लपून कसं राहायचं ते माहीत असतं, पण त्यांना कधीच त्यांची संख्या वाढवून एखाद्या ठिकाणी एकत्र येता येणार नाही आजार बनण्यासाठी. हे काही फक्त कुठल्या प्रकारचं जेवण आणि किती वेळा खातो याबद्दल नाही आहे, पण हे अन्नाच्या औषधी गुणधर्मांबद्दलही आहे. यामध्ये ऋतूंनुसारही फरक पडतो. सगळं काही योग्य संतुलन निर्माण करण्यासाठी एकत्र आणलं जातं. प्रशिक्षणादरम्यान दुपारी आम्ही एक प्रकारचं सूप घेतो. दुपारी ते तुम्हाला एक सूप देतील ज्याला कुळीथ असं म्हणतात आणि इंग्रजांनी इथे येऊन त्याला हॉर्स ग्रॅम असं नाव दिलं. तर कुळीथाचं सूप ते तुम्हाला देतील दुपारी, तुम्ही ते सूप प्या. आणि कुळीथ म्हणजे
सर्व डाळींमध्ये ही सर्वात जास्त प्रोटीन असलेली डाळ आहे या धरतीवरची. त्यामध्ये खूप जास्त शक्ती आहे. म्हणून शर्यतीत धावणाऱ्या घोड्यांना ही डाळ दिली जाते, जिला आज हॉर्स ग्रॅम म्हटलं जातं. आता याने शरीरातली उष्णता वाढेल. माझा हे घेण्याचा अनुभव असा आहे, या प्रशिक्षणादरम्यान मी म्हणेन की मी कधीच आजारी नाही पडत. सर्दी, ताप यासारख्या गोष्टी माझ्या शरीराला काय हवं ते मला अधिक चांगलं कळतं. कधी कधी मला जास्त कच्चं अन्न खावं असं वाटतं. दिवसभरात मला किती कष्ट पडले त्यानुसार मला अधिक चांगलं कळतं, कारण मी जागरूकपणे अन्न खाते. मला नक्कीच यापूर्वी खाण्यातून एवढा आनंद मिळालेला नाही आहे. हा नक्कीच खाण्याचा एक वेगळा मार्ग आहे.